मी लिलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? गुड मॉर्निंग। आणि आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस, तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। काल आम्ही खूप एन्जॉय केलं, त्याचा ब्लॉग लवकरच येणार आहे, तर तुम्ही बघा। आणि तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल। आणि ह्याही ब्लॉगला खूप 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 प्रेम द्या, तुमच्या साथीची खूप गरज आहे। आत्ता वाजले आहेत 9:30 आणि माझे थोडेफार कामं झालेले आहेत आणि आरतीची वेळ झाली खाली, तर आत्ता मी जाते खालती आरती करण्यासाठी। माझे पाठ वाचायचे बाकी आहेत, पाठ वाचायचं अजून बाकी आहे, तर मी वरती आल्यानंतर पाठाला बसेल आणि मग राहिलेले कामं करेल। तर चला पहिले जाऊया खालती सोसायटीच्या इथं आरती करायला। इथं आमची आरतीची तयारी झालेली आहे आणि इथं सर्व जमले आहेत आरतीसाठी। तर चला आरती सुरू करूया। तर आत्ता भूक लागली आहे म्हणून मी इथं बनवते आहे उपवासाचे थालीपीठ। लिलेशांना पण भूक लागली होती, मलाही भूक लागलेली आहे। आणि आता मुलं येतील 3 वाजेपर्यंत घरी, तर त्यांच्यासाठी पण भाजी बनवायची आहे। माझे बरेच कामं होते, ते सगळे कामं मी केले आणि आत्ता जस्ट मी व्हिडिओ अपलोड केला। व्हिडिओ अपलोड करायला आज थोडा उशीर झाला आहे, पण मी जस्ट व्हिडिओ अपलोड केला, तर त्याला खूप भरभरून प्रेम द्या। व्हिडिओ अपलोड करायला खूपच त्रास झाला आज मला, त्यामुळे व्हिडिओ लेट आलाय। तर आता मी फटाफट उपवासाचे थालीपीठ बनवते, लिलेश त्यांना देते, त्यांना खूप भूक लागलेली आहे, मलाही भूक लागलेली आहे। तर इथं मी थालीपीठांचं पीठ तयार करते। याच्यामध्ये मी हे रेडीमेड भाजणी होती, त्याच्यामध्ये मी दही, मिरचीचा ठेचा म्हणजे फक्त मिरची कुटून घेतली आहे, शेंगदाण्याचं कूट, मीठ असं चवीप्रमाणे मीठ असं सर्व टाकलं आहे आणि आता मी ह्याचे थालीपीठ बनवेल। तर हे बघा असे थालीपीठ मी इथं बनवलेले आहेत। एक तव्यावरती टाकलं आहे, अजून 2 बनवायचे आहेत। मस्त थालीपीठ रेडी आहे, आता हे दही सोबत खाऊ आम्ही। सर्वात पहिले लिलेश त्यांना देते, मग मी घेते। फ्रेंड्स, तर आजचा दिवस खूप असा आळस आळसमध्ये गेलेला आहे। आज मी खूप छान आराम केला आहे, छान झोपली होती, त्याच्यामुळे मध्ये काही असं शूट नाही झालं। आता संध्याकाळ झाली आहे आणि मी लागली आहे स्वयंपाकाला। तर आज स्वयंपाकात असं विशेष काही नाही आहे, वरण भात आणि पोळीच मी करणार आहे। आणि आत्ता आम्हाला थोडं बाहेरही जायचं आहे, आमचं थोडंसं बाहेर जाण्याचं पण प्लॅनिंग होतो आहे, तर बघूया आम्ही कुठे जातो आहे ते। पण त्याच्या अगोदर मी स्वयंपाक करते। इथं माझी तयारी झालेली आहे, इकडे मी कुकर लावला होता मगाशी, तर इथं वरण आणि भात झालेला आहे आणि टपटापट स्वयंपाक करते, रेडी पण व्हायचं आहे मला, भेटूया। तर 2 दिवसापूर्वीचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, तर त्यामध्ये मी तुम्हाला पोषाहार म्हणून एक शॉप दाखवलं, जिथं लाकडी घाण्याचं तेल भेटतं, तर हेच आहे ते। मी घेतलेलं आहे शेंगदाणा तेल आणि ते इतकं घट्ट येतं, हे एकच वेळा काढलेलं तेल असतं, म्हणजे हे गरम केलेलं तेल नाही, कच्चं तेल आहे, त्याच्यामुळे हे घट्ट असतं। आणि इथं आता मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि आत्ता मी ह्यात टाकल्यानंतर हे मेल्ड होणार आहे, थोडं घट्ट असतं ते आता मेल्ड होतं, म्हणून क्वांटिटी याची कमी घ्यावी लागते, तर हे भरपूर दिवस जातं। तर मी झाली आहे रेडी बाहेर जाण्यासाठी, आता बघूया लिलेश कुठे नेत आहेत मला। मला माहीत नाही आहे की आम्ही कुठे जातोय, पण ते म्हटले की चल तुला एका ठिकाणी घेऊन जातो गरबा बघायला आणि देवीचं दर्शन घ्यायला। तर एक्सप्लोअर करायचं आहे आणि ती जागा मला माहीत नाही आहे की कुठे जायचं आहे, तर मी तुम्हाला आत्ता तर काही सांगू शकत नाही, तिथं गेल्यानंतरच तुम्ही पण बघा की आम्ही कुठे जातोय। Thank you.
आम्ही कुठे आलेलो आहोत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजेच एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आम्ही खूप छान असं देवीचं दर्शन घेऊन घरी आलेलो आहे आता, आणि खरंच खूप छान होता तो देखावा, खूप आवडला मला. तिथं खूप आवाज होता म्हणून तिथं मी काहीच बोलले नाही आहे, पण खरंच खूप छान होतं. मी गर्भाचे सर्व गाणे म्यूट करते, त्याला कारण आहे की कॉपीराईट इश्यू येतो, त्यामुळे म्यूट करावं लागतं. त्यामुळे ना मला हे म्युझिक लावावं लागतं. जर तुम्हाला ओरिजिनल म्युझिक बघायचं आहे तर माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन तुम्ही बघू शकता आहात. माझा इंस्टाग्राम आय डी आहे nilima.padiyar. बाहेर जाऊन देवीचं दर्शन घेऊन रिटर्न सोसायटीमध्ये आलो, आणि सोसायटीमध्ये आल्याच्या नंतर 10:15 मस्तपैकी गरबा खेळला, आणि त्यानंतर आत्ता आम्ही वरती आलो, आणि आत्ता वरती येऊन आम्ही जेवण करतो आहोत. हे बघा, तर या तुम्ही पण जेवायला. तर फ्रेंड्स, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, गुड नाईट.